अलिबाग तालुक्यातील श्रीगाव येथील निटको टाइल्स कंपनीला व्यवस्थापनाने टाळे ठोकले, त्यामुळे 300 अधिक कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. महत्वाचे म्हणजे कोणतीही पूर्वसूचना किंवा कारण न देता व्यवस्थापनाने कंपनीच्या प्रवेशद्वारावर तशी नोटीस लावली, त्यामुळे कामगार आक्रमक झालेत. कंपनी बंद केल्यामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. आमचा पगार आणि देणी मिळावीत अशी कामगारांची मागणी आहे. कामगारांनी मागणी करूनही कंपनीने त्याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही, त्यामुळे कामगारांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन सुरू केले. दुसरीकडे कामगार संघटनेने पनवेल कामगार आयुक्त तसेच ठाणे येथील कामगार न्यायालयात धाव घेतली. कंपनीने 26 जानेवारीला आम्हाला इकडे आल्यानंतर 26 जानेवारीचा दिवस साजरा केला. त्यानंतर 27 जानेवारीला या ठिकाणी कंपनीने लॉकआउट केलेला आहे. ते लॉकआउट केला तर आमचे एक कामगार नाईट शिफ्ट करणारे कामगार आतमध्ये होते आणि फर्स्ट शिफ्टला असणारे कामगार बाहेर राहिले. त्या दिवशी आम्हाला जेव्हा कळलं ते आम्हाला एकदम अनुचित असा धक्का बसला. त्या धक्क्याने आमचे एवढे जे 300 कामगार आहेत ते एकदम हवालदिल झालेले आहेत. आता आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तर आम्ही या कामगार संघटनेमार्फत या प्रशासनाचा, नेटको प्रशासनाचा आणि नेटको मालकशाहीचा आम्ही धिक्कार करीत आहोत आणि निषेध करीत आहोत. कंपनीने डायरेक्ट 26 तारखेला इनडायरेक्टली लॉक लावून गेले आणि आमच्या कामगारांचा अन्याय करून म्हणजे कामगारावर पूर्णपणे उपासमारीची वेळ आणलेली आहे आणि आम्ही आता लेबर कमिशनर लेबर कोर्टात जाऊन आमच्या हक्काच्यासाठी मांडणार आहोत. त्यासाठी आम्हाला न्याय घेणारच. आम्ही आम्हाला आमच्या जे रोजरोटीचा प्रश्न आहे त्यासाठी आम्ही हक्काने भांडून घेणार आहोत. दिनेश पिसाटसह ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.